दरम्यान शिवसेना भाजपच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत युती होणार असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात आलाय. आज संध्याकाळी ह्याबाबत मित्र पक्षांशी चर्चा करून अंतिम निर्णय होणार असल्याचंही दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आलंय. बरेच युतीच्या विषयात सातत्याने ताणातणीचं वृत्त सगळ्यांमध्ये आहे. युती पुढे चालू राहिली पाहिजे ही मानसिकता शिवसेनेची पण आहे, भारतीय जनता पक्षाची सुद्धा आहे. त्यामुळे सातत्याने काही नवीन प्रपोजल्स ही त्यातली पुढे येत असतात, कारण एक सलग 25 वर्षाची युती तुटावी असं दोन्ही पक्षातल्या नेत्यांना वाटत नाही. आणि त्यामुळे आज एक वेगळा प्रपोजल आलेला आहे, ज्या प्रपोजल विषयामध्ये आमचे जे सहकारी पक्ष महायुतीतले आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटना, RPI, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम यांच्यासोबत या नवीन प्रपोजलच्या बाबत चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय होऊ शकतो. आणि त्यामुळे या सहयोगी मित्र पक्षांच्या सोबत हा निर्णय आम्ही चर्चा करून आज संध्याकाळपर्यंत घेऊ आणि त्यानंतर पुढची दिशा त्याची ठरवू. आज पुन्हा एकदा युती ठेवण्यावरती दोन्ही पक्षांचं शिक्कामोर्तब. आम्ही युतीमध्ये राहणार. ज्या बाहेर ज्या बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत, युतीचे भविष्य ठरवलं जाते बाहेर, युतीचं भविष्य दोन पक्ष ठरवणार, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची नेते ठरवतील. आणि दोघांचंही या मतावरती एकमत आहे की महाराष्ट्रामध्ये या देशातली सगळ्यात जुनी आणि मजबूत युती ही महाराष्ट्रात यामध्ये चालू राहायला पाहिजे. जागा वाटप हा पुढला प्रश्न आहे, तरी सुद्धा सगळ्यांना सामावून घेण्यासाठी आमच्या मित्र पक्षांना सुद्धा आमच्यावरून अनेक नवीन मांडणी केलेली आहे. त्याच्यावरती आता आम्ही चर्चा करणार नाही. संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र बसतो आहे आणि मला आणि भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना पूर्ण विश्वास आहे युती राहणार आणि युती पुढे जाणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.